गेल्या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला आठवतंय का? एकच फोटो आला होता पंतप्रधानांना राखी बांधण्याचा. कोणाचा? बरोबर ना. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली. तिकडे हसन मुश्रीफ त्यांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन टाव फोडला होता की अहो किती वेळा धाडी घालणार आमच्या घरामध्ये. हा असा छळ करण्यापेक्षा एकदा काय ते आम्हाला गोळ्या घालून ठार मारून टाका म्हणजे विषय संपून जाईल. पण आता एक दीड महिना झाला हसन मुश्रीफ दारांचा बोट पकडून गेले भाजपसोबत. ईडी हसन मुश्रीफांचा पत्ताच विसरून गेली. तसंच आमच्या त्या तिथले ताई राखी काय बांधली आणि भैया तिच्या रक्षणाला पाठी धावला. राखी बंधन संकटातून वाचायचं असेल तर राख्या बांधा. हे गेल्या वर्षीचं रक्षाबंधन होतं. या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला माहिती आहे? या वर्षी रक्षाबंधनासाठी मी बातमी वाचली. मोदीजींनी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या लोकांची एक बैठक घेतली आणि काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे? कळलंय तुम्हाला? अरे काय वाचता तुम्ही असं बातमीत आहे? मी नाही, मी त्या बैठकीला नव्हतो. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की या वर्षीचं रक्षाबंधन मुस्लिम महिलांकडनं राखी बांधून साजरं करा. हे मी बोललो असतो तर, मी बोललो असतो तर काय झालं असतं? हा सगळे दोन दोन उप आणि एक म्हणजे एक फुल दोन हाफ माझ्या अंगावर आले असते. बघा बघा उद्धव ठाकरेंनी कसं हिंदुत्व सोडलं, बघा बघा कसं सोडलं, बघा बघा. अरे काय बघतोस, मी जो आहे तो असा आहे. पण मोदीजींनी सांगितलं मुस्लिम महिलांकडून रक्षाबंधन करून घ्या तर ते राष्ट्रीयत्व आहे. पण उद्धव ठाकरे जर काही बोलला तर ते लगेच हिंदुत्व सोडलं. मग माझं त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही खूप चांगलं बोललात पंतप्रधानजी, तुम्हाला खरंच मी धन्यवाद देतो. तुम्ही तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगितलं की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. बाकी किती लोकांना महिलांकडनं कराल ते जाऊ द्या, पण गुजरातमधल्या बिल्किश बानूकडनं मात्र जरूर करून घ्या. ती बिल्किश बानू गर्भवती असताना तिच्यावरती अत्याचार केले गेले. तिचं लहान पोन मुलगी का मुलगा तिच्या डोळ्या देखत चिरून टाकलं. तिच्या बरोबरचे नातेवाईक चिरून टाकले आणि आरोपी म्हणून गुन्हेगार म्हणून पकडलेले होते, सजा भगवत होते, त्यांना गुजरात सरकारने सोडून दिलं. जा राखी बांधा बिल्किश बानूकडनं, आहे तोंड. हे सगळं तुमचं दुतोंडीपणा चाललंय, हे थोतांड आहे. हे मला हिंदुत्व म्हणून मी मान्य करू शकत नाही. हे माझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी हिंदुत्व हे मला शिकवलेलं नाही. जे काय असेल ते रोख ठोक. आणि आमची भूमिका हीच आहे पहिल्या दिवसापासून आहे. होय आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही विरोध करतो तो देशद्रोह्यांना विरोध करतो. देशद्रोही जो कोणी असेल, अगदी हिंदू असला तरी, जो देशाच्या मुळावर आलेला आहे त्याला भर चौकात फाशी द्या. हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, आमचं हिंदुत्व आहे. नमस्कार. रक्षाबंधन सारख्या पवित्र सणाला राजकीय थट्टेचा मुद्दा बनवला तुम्ही उद्धवजी. रक्षाबंधन हे सांस्कृतिक आहे, सांस्कृतिक परंपरा आहे आपली, आणि त्या संस्कृतीचा सन्मान करत मोदीजींनी राखी बांधून घेतली आणि त्यावरून मग आता ईडीची टळली, ईडीची चौकशी टळली, आता सगळ्या चौकशा टळल्या असं बोलणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे. कुठलीही चौकशी टळलेली नाही, ईडीची चौकशी आजही चालू आहे. आता तुमचंच बघा ना, तुम्हाला, तुमच्या मुलाला, तुमच्या पक्षाला, वंदनीय बाळासाहेबांना वाटेल ती दूषणं देत, वाटेल त्या थराला जाऊन बोलत, वाटेल तशा टीका करत बोलणाऱ्या कालपर्यंत नीलमताईंच्या भाषेत बोलायचं तर सटर फटर तुम्हाला राखी बांधतील त्यावेळेला काय म्हणायचं? आणि म्हणून या आपल्या सांस्कृतिक आणि पवित्र नात्याला विटाळण्याचं काम करू नका उद्धवजी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.